पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणित। विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो काही व्हिडिओ आहे तो पदावली व अक्षरांचा वापर करून संभाव्य प्रश्नांचा सराव करण्याचा आजचा हा व्हिडिओ आहे। नमस्कार मित्रांनो, मी कैलास सूर्यवंशी आणि आपण पाहत आहात कैलास सूर्यवंशी हे यूट्यूब चॅनल। अजूनपर्यंत जर कैलास सूर्यवंशी हे शैक्षणिक चॅनल आपण सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया कैलास सूर्यवंशी हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, त्याच पद्धतीने बेल आयकॉन ऑलवर सेट करा, जेणेकरून ह्या सारखा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला प्राप्त होईल। चला तर आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, 54/6 बरोबर चौकोन अधिक त्रिकोण ही पदावली सत्य होण्यासाठी रिकाम्या चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या लिहाल। या ठिकाणी ह्या प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत 3, 7, 7, 4, 5, 4 आणि 6, 4। ह्या चार पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता तो आपल्याला शोधायचा आहे। चला तर मित्रांनो, पदावलीचे जर उदाहरण आपल्या प्रश्नपत्रिकेत आले तर आपण कशा पद्धतीने हे पदावलीचे उदाहरण सोडवायचे आहेत ते पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, पदावलीचे उदाहरण सोडवत असताना आपण लक्षात ठेवायचं आहे कंचे भागू बेव अशा पद्धतीने, क म्हणजे कंस आणि कंस आधी कंस जर असेल तर कंस आधी आपल्याला सोडवावा लागेल, त्यानंतर भागाकार करायचा आहे, मग गुणाकार, मग बेरीज आणि मग वजाबाकी अशा पद्धतीने आपल्याला कंचे भागू बेव अशा पद्धतीने हा शब्द आपण लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून पदावलीचे उदाहरण सोडवत असताना आपल्याला ते सोपं जाणार आहे। पदावलीला दोन बाजू असतात विद्यार्थी मित्रांनो, एक डावी बाजू असते आणि उजवी बाजू असते। पदावलीची नेहमी डावी बाजू बरोबर उजवी बाजू असते। मग डावी बाजू ह्या ठिकाणी आपण पाहू शकत आहात आणि उजवी बाजू म्हणजे आपला उजवा हात ज्या बाजूला आहे ती आपली उजवी बाजू, सरळ सरळ डावा हात ज्या बाजूला आपल्याला दिसतो ती आपली डावी बाजू असणार आहे आणि उजवा हात जिकडे जाणार आहे ती आपली उजवी बाजू असणार आहे। म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू, या ठिकाणी डावी बाजू प्रथम कंस दिलेला आहे म्हणून आपण कंस आधी सोडून घेतलेला आहे आणि कंसाचं उत्तर आलेलं आहे 54/6, 6 9 54 चा भाग या ठिकाणी गेलेला आहे। जर डाव्या बाजूला 9 असेल तर उजव्या बाजूला सुद्धा काय यायला हवं, 9। मग ह्या ठिकाणी चौकोन आणि त्रिकोणच्या ठिकाणी कोणत्या दोन संख्यांची जर आपण बेरीज केली तर त्यांची बेरीज ही 9 येईल। 3 आणि 7 ची जर बेरीज केली तर 10 होणार आहे, म्हणजे 9 बरोबर नसणार। 7 आणि 4 यांची जर बेरीज केली तर 11 असणार आहे। 5 व 4 यांची जर बेरीज केली तर 9 असणार आहे, म्हणजेच 9 बरोबर 9। 6 आणि 4 यांची जर बेरीज केली तर 10 असणार आहे, म्हणजेच योग्य पर्याय कोणता असणार आहे, 9, म्हणजेच 5 व 4। पर्याय क्रमांक 3 हा ह्या प्रश्नाचा बरोबरचा पर्याय असणार आहे। पाहूया आपण उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, उत्तरांचे पर्याय अशा पद्धतीने आपल्या उत्तरपत्रिकेत असणार आहे। योग्य उत्तराला आपल्याला संपूर्ण रंगून ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण रंगून या ठिकाणी बरोबर उत्तराची नोंद करायची आहे। पुढील प्रश्न, प्रश्न दुसरा, a-0 = a हे विधान शब्दात कसे लिहाल। या ठिकाणी विधान 4 आपल्याला दिलेले आहे। कोणत्याही संख्येतून 0 वजा केल्यास वजाबाकी 0 येते। पहिलंच विधान हे चुकीचं आहे की कोणत्याही संख्येतून जर आपण 0 वजा केला तर त्या ठिकाणी वजाबाकी 0 येत नाही। त्यानंतर दुसरं आहे, शून्यातून कोणतीही संख्या वजा केल्यास वजाबाकी तीच संख्या येते। या ठिकाणी 0 नाही, a ही एक संख्या आहे म्हणून हे देखील विधान आपलं चुकलेलं आहे। तिसरं विधान आहे, कोणत्याही संख्येत 0 मिळवल्यास बेरीज तीच संख्या येते। या ठिकाणी वजाबाकी आहे, बेरजेचाही देखील काही संबंध नाही, त्याच्यामुळे तिसरं विधान सुद्धा चुकलेलं आहे। चौथं विधान, कोणत्याही संख्येतून 0 वजा केल्यास वजाबाकी तीच संख्या येते। अगदी आपल्या उदाहरणाशी मिळतं जुळतं हे वाक्य आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असणार आहे। कोणत्याही संख्येतून जर आपण 0 वजा केला तर उत्तर तीच संख्या येत असते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असणार आहे। उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 4 संपूर्ण रंगून या ठिकाणी बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 आलेला आहे। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, पुढील पैकी कोणती समानता सत्य आहे। पर्याय आहेत 18 + 4 = 18/4, 21 × 3 = 9/6, 22 + 2 = 9/3, 25 + 7 = 19/8। ह्या चार
पदावली या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यामध्ये सत्य कोणते आहे ते आपल्याला शोधायचे आहे. पाहूया आपण या ठिकाणी पहिला पर्याय आपण घेतलेला आहे 18 + 4 बरोबर 88/4. म्हणून आपण सुरुवातीला काय करणार आहोत, भागाकार या ठिकाणी करून घेतला. या ठिकाणी 4 ने जर 88 ला भाग दिला तर भागाकार येणार आहे 22 आणि 18 + 4 यांची जर बेरीज केली तर यांचं देखील उत्तर 22 येणार आहे. म्हणून 22 = 22. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे 21 × 3 = 9 × 6. 21 × 3 = 63 आणि 9 × 7 = 54. या ठिकाणी 63 = 54 असू शकत नाही. त्याच पद्धतीने 22 / 2 = 9 / 3. 22 / 2 जर केला तर उत्तर येणार आहे 11 आणि 9 + 3 बरोबर उत्तर येणार आहे 12. 11 = 12 असू शकत नाही. पर्याय क्रमांक 4 आहे 25 + 7 = 19 / 8. 25 मधून 7 जर घालवले तर 18 उरणार आहे आणि 19 + 8 जर केले तर 27 येणार आहे. चारही पर्यायांचं जर आपण निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर 22 = 22 हे विधान आपल्याला या ठिकाणी सत्य वाटत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा पर्याय आपला बरोबर असणार आहे. उत्तरांचे पर्याय आपण पाहूया. उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 1 संपूर्ण रंगून या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 पुढील पदावल्यांच्या जोडीतील योग्य क्रम संबंध दाखवण्यासाठी चौकटीत कोणते चिन्ह लिहाल. आणि या ठिकाणी पदावली आहे 80/5. चौकटात आपल्याला योग्य चिन्ह निवडायचं आहे खालील 4 पर्यायांपैकी 10/3. पर्याय कोणकोणते आहेत बघूयात. या ठिकाणी च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठा, बरोबर आणि अशा पद्धतीने हे एक चिन्ह या ठिकाणी दिलेले आहेत. या 4 चिन्हांपैकी योग्य चिन्ह कोणतं असणार आहे ते आपण पाहूयात. या ठिकाणी उत्तराचं स्पष्टीकरण आलेलं आहे 80/5 चौकट 10/3. 80/5 आपण प्रथम कंसातली क्रिया करणार आहोत आणि 80 ला जर 5 ने भाग दिलं तर 16 × 5 = 80 म्हणजे 16 चा भाग या ठिकाणी गेलेला आहे. बरोबर 10 × 3 = 30. 16 = 30 असू शकत नाही. 16 हा लहान आहे 30 पेक्षा, म्हणून 30 पेक्षा 30 हा मोठा आहे 16 पेक्षा. अशा पद्धतीने आपण जे काही पर्याय क्रमांक 2 चं चिन्ह या ठिकाणी जर आपण वापरलं तर निश्चित 30 हा मोठा आहे 16 पेक्षा हे चिन्ह त्याला लागू पडणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 2 संपूर्ण रंगून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 33 + 22 + 11 या पदावलीचे उत्तर पुढील पैकी कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल. पर्याय आहेत 33/11 + 28 11 × 6 33 + 2 × 1 6 × 5 × 5. 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता ते आपण पाहूयात. या ठिकाणी उत्तराचं स्पष्टीकरण आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही पदावली जर आपण सोडवली 33 + 22 / 11 बरोबर या ठिकाणी प्रथम भागाकार करूया आपण 11 × 22, म्हणून 33 + 2 = 35. ही पदावली सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 35. या 4 पर्यायांपैकी कोणती पदावली सोडवली तर त्यांचं उत्तर 35 येणार आहे, तो पर्याय आपला बरोबर असणार आहे. म्हणून पहिला पर्याय जो आहे 33/11 + 28, जर ही पदावली सोडवली आपण तर या ठिकाणी 11 × 3 = 33, म्हणून 3 + 11 = 28. जर ही बेरीज आपण केली तर 42 आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 2 11 × 6 11 × 66. पर्याय क्रमांक 3 आहे 33 + 2 = 1 आणि या ठिकाणी 33 आणि 2 यांची बेरीज जर केली तर या ठिकाणी 35 येणार आहे. बे 1 बे, प्रथम आपण गुणाकार करून घेतला, बे 1 बे हा 2 या ठिकाणी आलेला आहे. अधिक 33 जसाच तसा 33 + 2 = 35 आलेला आहे. पर्याय क्रमांक 4 आहे 6 × 5 × 5. जर आपण हा गुणाकार केला 6 × 5 = 30 आणि 3 × 5 = 150 अशा पद्धतीने 35 = 35 येण्यासाठी पर्याय क्रमांक 3 ही जी काही पदावली आहे ही आपल्या ह्या पदावलीशी जुळती आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. या ठिकाणी उत्तरांचे पर्याय आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 3 संपूर्ण रंगून या ठिकाणी हे उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 पदावल्यांच्या जोड्यातील चौकटीत पुढील पैकी कोणती संख्या योग्य ठरेल. पाहूया आपण या ठिकाणी ही जी काही पदावली आपल्याला दिलेला आहे 12 × 2, त्याच पद्धतीने 12 × 2 लहान आहेत 16 योग्य चौकटीत आपल्याला पर्यायातील योग्य संख्या निवडून या ठिकाणी भरायची आहे.
या ठिकाणी पर्याय आलेले आहेत 8, 9, 6 आणि 7. पाहूया आपण या उत्तराचं स्पष्टीकरण. विद्यार्थी मित्रांनो, 12 गुणिले 2 मोठा आहे 16 अधिक टिंब पेक्षा किंवा चौकटी पेक्षा. यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकाराचं उत्तर आलेलं आहे 12 गुणिले 24 मोठे आहेत कोणापेक्षा 16 अधिक 8 पेक्षा. आपण प्रथम विकल्प निवडला, त्या ठिकाणी 16 आणि 8 24 आलेले आहेत. 24 24 हे बरोबर असू शकतात, म्हणून 8 या ठिकाणी घेणं बरोबर नाही. आपल्याला 24 हा लहान आहे या संख्येच्या बेरजेपेक्षा. अशा पद्धतीने संख्या ठिकाणी घ्यावं लागणार आहे. म्हणून पुढच्या चौकटीत आपण 9 ही संख्या वापरली आणि 16 9 जर बेरीज केली तर 25 या ठिकाणी येणार आहे. म्हणजे निश्चित 24 पेक्षा 25 ही मोठी आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. 16 आणि 6 जर आपण केले तर 22 येणार आहे. 22 हा लहान असणार आहे 24 संख्येपेक्षा. त्याच पद्धतीने जर 7 आपण वापरला, 16 आणि 7 यांची जर बेरीज केली तर 23 येणार आहे आणि 23 सुद्धा लहान असणार आहे 24 पेक्षा. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा बरोबर असणार आहे. पाहूया आपण उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 2 संपूर्ण रंगून या ठिकाणी हे उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता येणारा भागाकार त्या संख्ये एवढा असतो हा गुणधर्म अक्षरांचा वापर करून कसा लिहाल. या ठिकाणी उत्तरांचे पर्याय आलेले आहेत, n/n = 1, n/1 = 1, n/1 = n आणि 1/1 = 1. तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने भागला तर भागाकार हा त्या संख्ये एवढाच येतो. म्हणजेच जर n ने आपण n ला भागलं तर या ठिकाणी उत्तर सुद्धा काय यायला हवं, n यायला हवं. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा चुकलेला आहे. त्याच पद्धतीने n ही कोणतीही संख्या असू शकते आणि n ह्या संख्येला जर 1 ने भागलं तर या ठिकाणी उत्तर सुद्धा n हीच संख्या म्हणजे कोणतीही संख्या येऊ शकते. पर्याय क्रमांक 3 आहे, n/1 म्हणजेच या ठिकाणी कोणतीही संख्या n म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. 1/1 जर केला तर 1 च्या ठिकाणी कोणतीही संख्या आली तर या ठिकाणी 1 ही संख्या येणार नाही, तर ती संख्या या ठिकाणी येणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. पाहूया आपण उत्तर आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 संपूर्ण रंगून या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर n च्या जागी कोणतीही संख्या असेल आणि त्या संख्येला जर आपण 1 ने भागत असाल तर उत्तर तीच संख्या येते. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हा बरोबर असणार आहे. प्रश्न 8वा, पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे. या ठिकाणी विधानासाठी 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. यांचं वाचन न करता आपण अशा पद्धतीचा प्रश्न कशा प्रकारे सोडवूया ते पाहूया आपण. समजा पहिला जर विकल्प आपण सोडवला, पहिली पदावली जर सोडवली, 23 अधिक 4 = 4 अधिक 23 म्हणजे 27 = 27 या ठिकाणी ही पदावली बरोबर आहे. आपल्याला असत्य विधान निवडायचे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे उर्वरित 3 हे सत्य असतील आणि 1 विधान हे असत्य असणार आहे. पुन्हा 9 गुणिले 7 आणि 21 गुणिले 3 जर केलं, 9 7 = 63 = 21 3 = 63. म्हणून 25 वजा 9 = 48/3. 25 वजा 9 केले तर 16 येणार आहे आणि 3 ने जर आपण 48 ला भाग दिला तर त्याचं उत्तर 16 येणार आहे. म्हणून 16 = 16 म्हणजे तीनही जे काही पर्याय आहेत ते सत्य आहेत. चौथा जो पर्याय आहे तो असत्य आहे. 7 अधिक 5 = 18 वजा 5. 7 अधिक 5 जर केले तर 12 मिळणार आहे आणि 18 तून 5 केले तर 13 उत्तर मिळणार आहे. 12 हा लहान आहे 13 पेक्षा. म्हणजे असत्य विधान जे काय आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. या ठिकाणी डावी बाजू बरोबर उजवी बाजू जुळत नाही, म्हणून हे विधान असत्य आहे. उत्तरांचे पर्याय पाहूया. या ठिकाणी उत्तरांचे पर्याय आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 4 संपूर्ण रंगून या ठिकाणी हे उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, आयताची परिमिती म्हणजे त्यांची लांबी व रुंदी यांच्या दुप्पटीची बेरीज होय. हे विधान लांबीसाठी एल व रुंदीसाठी बी हे अक्षर वापरून कसे लिहिणार आहे. पर्याय आहेत, परिमिती बरोबर 2L + 2B, परिमिती बरोबर 2L + B, परिमिती बरोबर L + 2B, परिमिती बरोबर 2L × 2B. या पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता आहे ते आपण पाहूया. आयताची परिमिती बरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे, 2 लांबी + 2 रुंदी. म्हणजेच 2 लांबी आणि 2 रुंदी यांची जर बेरीज केली तर आपल्याला निश्चितपणे काय मिळणार आहे, आयताची परिमिती मिळणार आहे.
मग या ठिकाणी लांबीच्या ठिकाणी आपण वापरलेला आहे एल आणि रुंदीच्या ठिकाणी वापरलेला आहे बी. म्हणजेच परिमितीचं सूत्र जे काय आहे ते काय सांगतं आपल्याला की 2L अधिक 2B केल्यावर आपल्याला आयताची परिमिती मिळणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचा बरोबर पर्याय असणार आहे. पाहूया आपण उत्तरांचे पर्याय. उत्तरांचे पर्याय आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 1 संपूर्ण रंगून त्या ठिकाणी हे उत्तर बरोबर आलेला आहे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 B×1/8 = 8 तर बी बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो हा जो काही प्रश्न आहे हा 2017 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला विचारला गेलेला होता. पाहूया आपण या प्रश्नांचे पर्यायाचे उत्तर. या ठिकाणी 1, 16, 64 आणि 72 पाहूया अशा पद्धतीचा प्रश्न आपण कशा प्रकारे सोडवायचा आहे. या ठिकाणी उत्तराचं स्पष्टीकरण आलेलं आहे. B×1/8 = 8 असेल तर बी बरोबर किती. विद्यार्थी मित्रांनो समीकरणाची या ठिकाणी 2 बाजू आहेत. ही डावी बाजू आहे आणि उजवी बाजू ही आहे. डाव्या बाजूला हा 8 या ठिकाणी भागिले आहे. उजव्या बाजूला जाताना तो बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो गुणिले होणार आहे. म्हणून B×1/8 आपण इकडे पाठवला 8×8 अशा पद्धतीने B×1 म्हणजेच त्याचं उत्तर आलेलं आहे बी आणि 8×8 = 64 म्हणजेच B=64 पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. उत्तरांचे पर्याय या ठिकाणी आलेले आहेत आणि पर्याय क्रमांक 3 संपूर्ण रंगून या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी विषय गणिताचा आजचा विषय होता पदावली व अक्षरांचा वापर. ह्या विभागावर आधारित संभाव्य प्रश्नमालाचा आपण सराव आजच्या ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला. अजूनपर्यंत जर आपण कैलास सूर्यवंशी ह्या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच पद्धतीने बेल आयकॉन ऑलवर सेट करा जेणेकरून ह्यासारखा येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्याला प्राप्त होईल. धन्यवाद.